आणि बातमी बारामतीमधून, बारामतीत आज नव्याने कोरोनाचे 5 रुग्ण सापडले. अर्बन ग्राम येथील आयटी अभियंत्यांच्या संपर्कातील काटेवाडीतील 2 जण कोरोनाबाधित आढळलेत. सावळे येथे राहणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील तांबेनगर येथे नव्याने 1 रुग्ण आढळलाय. तर एका ज्येष्ठ वकिलांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील नागरिकांची आणि प्रशासनाची यामुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, त्यामुळे आता शहरातील नागरिकांची आणि प्रशासनाची चिंता वाढल्याचं चित्र समोर येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला बोजवारा, यामुळे आता बारामतीतील रुग्ण वाढू लागल्याचं चित्र दिसू लागले. याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण. फोन लाईनवरून जोडलेत आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून. विकास, काय सांगाल, बारामतीत आज नव्याने कोरोनाचे 5 रुग्ण सापडलेत. नक्कीच रश्मी, बारामती कुठेतरी कोरोनामुक्त होत असताना बारामतीमध्ये आज नव्याने कोरोनाचे 6 रुग्ण सापडल्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेमध्ये नक्कीच भर पडलेली आहे. यामुळे आता बारामतीकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बारामतीमध्ये बऱ्याच प्रकारे आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवलेला दिसलेला आहे. तसेच जिल्हाबंदी उठवल्यामुळे देखील पुण्यातील लोकांचा प्रवास ग्रामीण भागाकडे वाढल्यामुळे शहरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढण्याचं चित्र आता दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी आपल्या बारामती तालुक्या शेजारील इंदापूर तालुक्यामध्येही एकाच दिवशी 13 रुग्ण आढळून आले होते. आणि इंदापूर आणि बारामतीकरांचा संबंध लक्षात घेता आज बारामतीमध्ये एकाच वेळी 6 रुग्ण आढळल्याने बारामती शहरातील नागरिकांची चिंता आता वाढली आहे. यामुळे आता नागरिकांनी देखील घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सॅनिटायझर वापर, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे असं आता प्रशासनाकडून आवाहन करण्यात. धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल.